नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एफएक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. महिलांनी आश्रमशाळेत केले खेळण्याचे साहित्य वाटप, सोबतच वृक्षारोपण. गोंडखेरीत प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हेपेटायटिस दिन साजरा. आता बातम्या सविस्तररित्या. बुटीबोरी येथे दिनांक 27/7/2019 ला बुटीबोरी येथील काही महिलांनी झाडे लावा झाडे जगवा या गोष्टीला अनुसरून श्रुती सोसायटी येथील परिसरात वृक्षारोपण केले. आपल्याला दिसून येते की दिवसेंदिवस झाडे कमी होत चाललेली आहे आणि झाडे कमी झाल्यामुळे त्याचा दुष्परिणाम आपल्यालाच भोगावा लागेल. त्यामुळे आपण आताच सावरून जायला हवे आणि वृक्षारोपण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, कारण झाडामुळेच आपण जिवंत आहो आणि झाडांचा उपयोग जास्त काही सांगण्याची गरज पण नाही, कारण ते आपल्याला माहितच आहे, परंतु आपण त्या गोष्टीला कधीच अनुसरत नाही. त्याच प्रकारे बुटीबोरी येथील माधवकुटी प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा बुटीबोरी येथे तेथील मुलांना खेळण्याचे साहित्य व कपडे वाटप करण्यात आले. जागतिक कीर्तीचे संशोधक डॉक्टर बरुच ब्लूमबर्ग यांनी हेपेटायटिस या विषाणूचा शोध लावला. याचबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक रविवारला 28 जुलैला प्राथमिक आरोग्य केंद्रातील सभागृहात जिल्हास्तरीय हेपेटायटिस डेचे उद्घाटन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. हा दिवस जागतिक हेपेटायटिस दिन म्हणून ओळखला जातो. या निमित्ताने 27 कर्मचाऱ्यांना हेपेटायटिस लस टोचून साजरा करण्यात आला. संसर्गजन्य HIV, TB, मलेरिया या रोगांनी ज्याप्रमाणे जनजागृती झाली आहे त्याच धर्तीवर हेपेटायटिस बद्दल जनजागृती करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपसंचालक डॉक्टर संजय जयस्वाल यांनी केले. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एफएक्स न्यूज स्टारचा वार.